श्री दीपक भाऊ मोरे साहेब यांचं आम्ही मनोपूर्वक आभार त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की एवढा भव्य मोठा कार्यक्रम व क्रिकेट स्पर्धा इथे आयोजित केलेला आहे. मला टाळ्यांसाठी थोडंस हे वाटतंय. तर मी पहिला श्री रत्नाकर वाळवे यांना मी विनंती करतो की तुम्ही प्लीज पुष्पगुच्छ व शॉल अर्पण करून या मंचाची शोभा वाढवावेत. दीपक मोरे भाऊ त्यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या हार्दिक जोरदार टालिया हो जाय बच्चे लोक जोरदार टालिया. तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापूर्वक आभार धन्यवाद. तसेच मी श्री गिरीश लोटलेकर श्री गिरीश लोटेकर यांना मी विनंती करतो व तसेच मी आमचे उपशाखा प्रमुख इंद्रजीत यादव यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन व शॉल वगैरे देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करावे व त्यांचा सत्कार करावा. तसेच यानंतर श्री गणेशभाई गुरव यांचा मी मंचावर बोलायला उपस्थित करतोय. त्यांचं स्वागत आणि हे करतील उपशाखा प्रमुख संदीप कनोजिया. धन्यवाद. तसेच तसेच यानंतर मी श्री जॉन डेव्हिड यांना विनंती करेन की पुढे यावे. तर माणिक शिंदे उपशाखा प्रमुख मी तुम्हाला विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन व शॉल वगैरे देऊन त्यांचा हार्दिक स्वागत करावे. त्यानंतर मी श्री बॉनी परेरा यांना विनंती करेन की पुढे यावेत. त्यांचा सत्कार आमचे उपविभाग समन्वयक श्री जयेश गटप्रमुख जयेश हे यांचा सत्कार करतील पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद. तसेच श्री शैलेश शेट्टी मी तुम्हाला विनंती करतो की पुढे यावे. त्यांचं स्वागत करणार आहेत आमचे चेलप्पा देवेंद्र. जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे जोरदार टाळ्यांनी. यांनी जो वेळात वेळ काढून आम्हाला जो सहयोग दिला एवढा मोठा जो टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी जो हातभार लावलाय त्यासाठी. त्यानंतर मी बोलवतो संजना कदम उपविभाग संघटक संजना कदम त्यांचा सत्कार सौ प्रमिला पंडित यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करावे. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन संजना कदम यांचा उपविभाग संघटक यांचा सत्कार केला पाहिजे पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर मी सौ प्रमिला पंडित यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. मॅडम तुम्ही इथेच उभे राहा. त्यांचा सत्कार श्री इंद्रजीत यादव यांना मी विनंती करतो की तुम्ही यांचा सत्कार करावे. खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. तसेच आता आपण जाऊया प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कोण काय खेळलंय आणि कसं खेळलेलं आहे. मी राहुल मोहिते आणि सचिन कदम या दोघांना स्टेजवर बोलवायची विनंती करतोय. राहुल मोहिते
राहुल मोहिते आणि सचिन भाऊ कदम या दोघांना मी विनंती करतो की स्टेजवरती यायचे, कारण का त्यांनी जो आहे मॅच सक्सेसफुल करण्यासाठी जे त्यांचं योगदान होतं दोघांचं, मी श्री रत्नाकर वाळवे यांना विधानसभा प्रमुख यांना विनंती करतो की या दोघांचं जोरदार टालियों से जो इन्होंने मेहनत की है इस मेहनत के लिए उनको जोरदार सत्कार के हिसाब से टाली होना चाहिए, जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत झालं पाहिजे। राहुल मोहिते आणि सचिन भाऊ कदम जोरदार टाळ्या, खूप खूप धन्यवाद राहुल मोहिते आणि तसेच आमच्या ज्या ग्राउंडवरती जी पीच बनवण्यापासून तर आतापर्यंत सगळ्यांनी जी मेहनत केली त्यांच्यासाठी पण पूर्व मनपूर्वक आभार, व तसेच आमचे तीन अंपायरनी जे काम योगदान दिलं त्यांच्यासाठी पण मनापासून हार्दिक 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 अभिनंदन। तसेच मी आमच्या कॉमेंटेटर जहीर भाई मी तुम्हाला मंचावर बोलायचं इच्छितो की तुम्ही जे 2 दिवस आम्हाला कॉमेंट्री दिली लाजवाब आणि अति सुंदर तुमच्या प्रकारची जी कॉमेंट्री होती धन्यवाद। जोरदार टाळ्या जहीर भाई के लिए जोरदार टाळ्या। अंपायर मी अंपायरला विनंती करतो, तीन अंपायर आमचे पंच तुमचा जो पंचांचा जो निर्णय होता तो अंतिम निर्णय होता, पण तुमची जी अंपायर आहे आम्हाला खूपच लाजवाब आवडलेली आहे त्याबद्दल जोरदार टाळ्या, सभी प्लेयर्सचे जोरदार टाळ्या। गणेश भाई मी तुम्हाला विनंती करतो की त्यांचा पंचांचा हार्दिक स्वागत करावे। तीन अंपायर आहेत आमचे, 2 फील्डवरती आहे, यानंतर मी जॉन डेव्हिडला बोलवतो। सर श्री जॉन डेव्हिड धन्यवाद, श्री जॉन डेव्हिड तुम्हाला विनंती करतो। यानंतर अंपायर आमचे एक दीपक बोराडे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या, क्या हुआ पब्लिक, इतना अच्छा टूर्नामेंट सक्सेस हुआ उसके लिए कुछ भी नहीं खुशी, जोरदार टालियों से यस। यानंतर मी बॉनी परेला आहे, तुम्हाला विनंती करतो की प्लीज अंपायरचा पुष्पगुच्छ देऊ, शाल देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करावे, धन्यवाद, खूप खूप आभार मंचा उपस्थित। यानंतर मी एक राहिलो इथे, मी तुम्हाला सांगतो आमच्या मंचावर जे उभे आहेत युवा सेनाचे पदाधिकारी श्री इरफान मंसुरी त्यांचा सुद्धा इथे सत्कार केला जाईल। मी शिवनायडू त्यांना विनंती करतो की तुम्ही त्यांचा पुष्पगुच्छ व शॉल घालून त्यांचा सत्कार करावे। इरफान मंसुरी धन्यवाद, आता भरपूर उशीर झालेला आहे, यानंतर आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करूया, फक्त 5 मिनिटं द्या। हो सगळे प्रमुख पाहुणे पुढे स्टेजवरती यावेत। प्रमुख पाहुणे सगळे आलेले आहेत, मी फक्त तुम्हाला तुमच्यासाठी मी अशा आमच्या भाईंना आमच्या दीपक भाऊंना असं इच्छितो की 2 शब्द फक्त आमच्यासाठी बोलाय, 2 शब्द फक्त, थँक्यू। आजचे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2022 या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व संघांना मी आभार मानतो माझ्याकडनं की तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून चांगला कार्यक्रम केला आणि सर्व क्रिकेटप्रेमींना एक चांगली स्पर्धा तुम्ही इथं दाखवली आहे त्याबद्दल मी सर्व आभार मानतो आणि इथं उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी ज्यांनीसुद्धा शांततेने कार्यक्रमाचं मनोरंजन घेतलं आहे आणि इथं उपस्थित राहिल्याबद्दल माझ्या या विभागातले रहिवासी आहे त्यांचाही मी आभार मानतो आणि या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित सध्या बक्षीस वितरणचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाचा तुम्ही सर्वांनी मजा घ्या, धन्यवाद भाई, खूप खूप धन्यवाद, तुमचा जो 2 शब्द आमच्या कानावर पडल्या तुमचं मार्गदर्शन जे आम्हाला पडलं त्याबद्दल पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा मोठी आपण टूर्नामेंट ऑर्गनायझिंग करू आणि अशाच प्रोग्रामला सगळ्यांना योगदान देऊ आणि प्रोत्साहित करू। तर यानंतर मी इथे प्राईज डिस्ट्रीब्युशनला येतो, सगळ्यात पहिलं प्राईज देणार आहे ते बेस्ट बॉलरचं,
तुम्हाला माहिती आहे बेस्ट बॉलर कोण आहे, सगळ्या उत्तम गेंदबाजी केलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे की त्याची बॉलिंग जी टर्न घेऊन जे स्विंग होऊन जे आतमध्ये बाहेर जात होती त्या हिशोबाने बोलतो की बेस्ट बॉलर सोहेल दीपक इलेवन के भांडुप सोहेल, जोरदार तालियों से उनका स्वागत किया। यहां से थोड़ा जगह छोड़िए यहां से, क्योंकि स्टेप वहां पे सोहेल आगे आगे ले। भांडुप के सोहेल मी श्री शैलेश शेट्टी यांना विनंती करतो बेस्ट बॉलर यांचं प्राइज द्यावे। शैलेश शेट्टी साहेब जोरदार टालिया इस बॉलर के लिए या इस खिलाड़ी साठी जोरदार टालिया, यहां पे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। यानंतर बेस्ट बॅट्समन चे हे प्राइज आहे, बेस्ट बॅट्समन माहिती आहे कोणाला आहे, वैभव मालाड मधले वैभव। मी बॉनी परेरा यांना विनंती करतो की हे प्राइज त्यांना द्यायचंय, वैभव वैभव ठीक आहे वैभव नाही तर त्यांचे मित्र खुशल आलेले आहेत त्यांच्यावरती त्यांचं प्राइज कलेक्ट करायला, धन्यवाद। त्यानंतर हो मॅन ऑफ द सिरीज या पूर्ण सिरीज मध्ये जे मी या टूर्नामेंट मधला सगळ्यात बेस्ट फिल्डर जो आहे आजच्या डेट मधला किंवा कालच्या डेट मधला जो सगळ्यात उत्कृष्ट खेळलेला आहे जो प्लेयर आता एक ट्रॉफी अजून एक देणार आहे ती बेस्ट फिल्डर म्हणून शशी कोटियान यांच्या हस्ते, आणि जो प्लेयरचं नाव आहे अलेक्स अलेक्स फर्नांडिस। अलेक्स अगर माझं नाव आवाज ऐकत असेल तर प्लीज शशीभाई कोटियान अगर मैं मेरी आवाज सुन रहे तो प्लीज यहां पे आ जाइए। शशीभाई यांच्या हस्ते अलेक्सला हे प्राइज वितरण द्यायचं आहे, बेस्ट फील्डर इस ग्राउंड के इस टूर्नामेंट के बेस्ट फील्डर अलेक्स, जोरदार ताली अलेक्स के लिए। यानंतर मी सेकंड प्राइस कडे येतो, यानंतर मी सेकंड प्राइस कडे येतो। सेकंड प्राइस श्री गिरीश लोटलेकर व जॉन डेव्हिड, मी तुम्हाला विनंती करतो की हे सेकंड प्राइस आपल्या जे माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक यांचं दुसरं प्राइस आहे ते एस बॉईस एस बॉईस मालाड, तुम्हाला विनंती करतो की वरती यावे। एस बॉईस जोरदार तालियां इनके लिए, एस बॉईस मालोनी मलाड बहुत ही अच्छा खेल यहां पे इन्होंने दिखाया, ये फाइनल भी आपकी थी एस बॉईस विक्की, ये फाइनल भी आपकी थी लेकिन टॉस पे विन गया, लेकिन जो गेम हुआ है आपने जो खेला है अनिस बहुत ही बढ़िया गेम खेला है यहाँ पे एस बॉईस ने, और ये ट्रॉफी आपकी है। गणेश गुरव यांना मी विनंती करतो की फर्स्ट प्राइज देण्यासाठी आप पुढे यावेत।
भांडूप भांडूप जे भांडूपून आलेली वीन आणि इकडनं जे ट्रॉफी घेऊन जात आहे दीपक इलेव्हनचे भांडूप। हॅलो सर्व क्रिकेट रसिकांचे शिवसेना मालाड परिवारातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत। मी माईक या करता घेतला आजचा हा क्रिकेट सुंदर असा आयोजन जे माझे मित्र शाखा प्रमुख दीपक भाऊ मोरे यांनी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे 2022 हा जो चषक ठेवला आहे हा पुढच्या वर्षीही असाच होईल। फक्त मला अशी माझ्या मित्राला एक शुभेच्छा देण्याची इच्छा होती की पुढच्या वर्षी आपण थोडं नावामध्ये चेंजेस करूया की उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2023 आयोजक नगरसेवक दीपक मोरे हा असला पाहिजे। आणि हे सगळं तुमच्या प्रेमाने तुमच्या आशीर्वादाने हा आपला एक मित्र मुंबई महानगरपालिकेत गेला पाहिजे याच्यासाठी सर्वांनी मदत करायची आहे सर्वांनी मेहनत घ्यायची आहे। मी माझ्या मित्राला खूप खूप शुभेच्छा देतो व सर्वांचे या क्रिकेट प्रेमींचे दीपक मोरेंच्या वतीने व दीपक मोरेंच्या पूर्ण टीमला आमच्या शिवसेना मालाडच्या वतीने शुभेच्छा देतो एवढं सुंदर असं आयोजन केल्याबद्दल। धन्यवाद असंच आयोजन शाखा क्रमांक 35 टीमने पुढे देखील ठेवावं। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। आमची तर मनापासून तीच इच्छा आहे की आज आम्ही फक्त दादा म्हणून बोलतोय तर दादा म्हणून नाही तर नगरसेवक दादा म्हणून आम्ही बोलणार आहे। तसेच आमच्या मंचावरती उशिराने जरा लाभलेले आमचे श्री कैलास कंसे भाऊ यांचंही हार्दिक स्वागत जोरदार टाळ्यांनी यांचं हार्दिक स्वागत झालं आहे। तर तसंच मी दीपक भाऊंना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन व शाल सत्कार करू त्यांचा सत्कार करावे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत झालं पाहिजे जोरदार टाळ्यांनी। यानंतर फर्स्ट प्राईज प्रथम पारितोषिक हे जे जात आहे ते दीपक इलेव्हन स्ट्रायकर नंतर दीपक इलेव्हन स्ट्रायकर प्लीज पूर्ण टीम सोबत वरती यावे। दीपक इलेव्हन स्ट्रायकर जोरदार टाळ्या जोरदार टाळियों से उनका हार्दिक स्वागत कीजिए। मी श्री रत्नाकर वाळवे व श्री गणेश गुरव यांना विनंती करतो यांचा जो खेळ एवढा उत्तम होता या हिसाबाने त्यांना फर्स्ट प्राइज इथे भेटत आहे पहिलं पारितोषिक। व यानंतर आता एक राहिलंय ते मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला माहिती आहे कोण आहे मी श्री कैलास कंसे कैलास भाऊ कंसे यांना विनंती करतो की मॅन ऑफ द सिरीजचं हे पारितोषिक तुम्ही द्यावे। सायकल आहे प्लस ट्रॉफी आहे तर त्या प्लेयरचं नाव मी सांगू का थोडा वेळ ठेवू अजून मॅन ऑफ द सिरीज। ठीक आहे मी सांगू इच्छितो की दीपक इलेव्हन स्ट्रायकर के सुमित आउटी जोरदार टालियों से उनका हार्दिक स्वागत कीजिए। दो मिनट उनको ऊपर आने दो मैन ऑफ द सीरीज को ऊपर आने दो दो मिनट मित्रा दोन मिनट यासाठी यांचं शेवटचं प्राईज देण्या अगोदर मी श्री रत्नाकर वाळवे यांना विनंती करतो की दोन शब्द तुम्ही आमच्या लहान लहान मुलांसाठी किंवा लहान लहान भावंडांसाठी थोडासा दोन शब्द बोलावेत। हे घ्या सर। छत्रपती शिवाजी महाराज वंदन करून हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांना मानाचा मुजरा करून या विभागाचे विभाग प्रमुख सुधाबाई सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली
शाखा क्रमांक 35 चे शाखा प्रमुख सर्वांचे आपले लाडके मनामनातले सर्व युवांचे शाखा प्रमुख आपले दीपक मोरे भाई। या ठिकाणी आपल्या मालाडमध्ये असं एक चैतन्य निर्माण केलं हे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मित्रांनो, दीपक हा नेहमीच आपले कार्यक्रम करत असतो आणि गणेशने आता सिग्नल दिलेला आहे, तर मित्रांनो तुम्ही कामाला लागायचं आहे। पुढच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भगवा आपला भगवा या ठिकाणी फडकवून जसं गणेशने सांगितल्याप्रमाणे आयोजक नगरसेवक दीपक मोरे हेच असले पाहिजे। या ठिकाणी आपल्या सांगू इच्छितो मलाडमध्ये आता नवीन टीम मिळालेली आहे आपल्या शिवसेनेला, ती मजबूत टीम मिळालेली आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी मजबूत राहा आणि या ठिकाणी आपल्या मलाडमध्ये एकदम भरघोस असा मताने या ठिकाणी आपला गणेश आपल्या दीपक मोरेंना निवडून देऊया सर्वांनी आणि कामाला लागूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू सो मच। धन्यवाद। तसेच मी श्री कैलासभाऊ कणसे तुम्हाला सुद्धा नम्र विनंती करतो की दोन शब्द फक्त तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी, कारण का तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, दोन शब्द बोलावेत। ठीक आहे, चला काही हरकत नाही। यानंतर मी तसेच मॅन ऑफ द सिरीज तुमच्या हस्ते द्यायचा हा विचार होता, तो मॅन ऑफ द सिरीज दीपक 11 स्ट्रायकर यांच्या प्लेअरला जात आहे। जोरदार टाळ्याने उंच स्वागत झालं पाहिजे, जोरदार टाळ्या। एक जन की हुई, आपके जो प्लेयर है प्लीज आगे आगे, वो साइकिल तो उठा लो, साइकिल तो ऊपर कर लो, साइकिल तो दाखो यार मित्रा, साइकिल बने, दोन मिनट उचल ना, वरती के पाहिजे तो वरती के, काय हरकत नाही। हा वरती के ट्रॉफी संभाळा, ट्रॉफी, यस ट्रॉफी पण घ्या, जोरदार टाळ्या यहाँ पे, जोरदार टाळ्या, मैन ऑफ द सीरीज साइकिल प्लस ट्रॉफी। सर्व मान्यवरांचे आभार। हा कार्यक्रम दोन दिवसाचा जो श्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक हे आज पूर्णपणे संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो। तुम्ही जो वेळात वेळ काढून आलेले प्रमुख पाहुणे, मंचावर जे सर्व पाहुण्यांचे गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला संघटक, विभाग प्रमुख, सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद।